नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विषयातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप नेत्याला चांगलाच दणका दिला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी सुरक्षा दलातील कोणाचाही फोटो त्यांच्या राजकीय जाहिरातींसाठी वापरू नये अशा सूचना निवडणूक आयोगाने नुकत्याच दिल्या होत्या. तरी देखील सोशल मीडियावरती विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांना निवडणूक आयोगाने दणका देत ही पोस्ट हटवण्याची सूचना दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आता एक महिन्यापेक्षा कमी काळ राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे तपासा असं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदींनी ब्लॉगच्या माध्यमातून जनतेला मतदार नोंदणी केली नसेल तर आजच करा असं सांगत आपलं एक मत देशाच्या विकासासाठी महत्वाचं असल्याचं म्हटलंय. पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव असताना आता जैसलमेर लगत असलेल्या भारत पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. 15 फेब्रुवारीपासून पाकिस्तानी लष्कराची जमवाजमव सुरू असल्याचं दिसून आलं आहे. भारतीय हद्दीतल्या लोंगेवाला पोर्ट समोर घोटकी भागामध्ये 61व्या डिव्हिजनने छावणी केली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या हालचालीमुळे सीमेवरती भारताने हाय अलर्ट जारी केला आहे. आचारसंहितेच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी आचारसंहितेच्या भंगाची घटना समोर आली. पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील एका दुकानाच्या उद्घाटनाच्या फलकावरती राजकीय नेत्यांचे फोटो आढळून आल्याने हे फलक हटवण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई गेला असता त्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानच्या पोखरणमधून देशाला अभिमान वाटावा अशी बातमी समोर आली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या पिनाक या अत्यंत महत्वाच्या लक्ष्यवेधी क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी यशस्वी झाली आहे. कालच या क्षेपणास्त्राच्या पहिल्या दोनही चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 2019ची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सुव्यवस्थेमध्ये पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व तयारी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा टेनिस कोर्टामध्ये पाहायला मिळणार आहे. गरोदरपणामुळे टेनिस कोर्टापासून दूर असलेली सानिया लवकरच एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे. आगामी स्पर्धेला लक्ष्य करत सानियाने नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आता प्रत्येक पक्ष प्रचारासाठी लक्ष देऊ लागला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं घोडं अद्यापही जागा वाटपावरती अडकलं आहे. मात्र शिवसेना भाजपने येथेही आघाडी घेतली असून प्रचाराचा कार्यक्रम ठरला आहे. कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये अंबाबाईचं दर्शन घेत युतीचा प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 24 मार्चला कोल्हापुरामध्ये शिवसेना भाजप युतीची एकत्रित सभा होणार आहे. कर्नाटकामध्ये 22 जागा जिंकल्यास राज्यामध्ये भाजपचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवरती येईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष BS येडियुरप्पा यांनी केला आहे. यारागट्टी गावामध्ये आयोजित एका सभेमध्ये ते बोलत होते. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी 17 जागांवरती महिला उमेदवार दिल्या आहेत. मंगळवारी 42 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या आठवड्याभरामध्ये राज्यामध्ये अनेक मोठे राजकीय भूकंप होतील असे भाकीत कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी वर्तवले आहे. केंद्रातील आगामी सरकार हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विराजमान झालेले असेल असा दांडगा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी वळवी यांनी याबाबत आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळालाय. बोर्डाचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकांच्या कामं हे देऊ नयेत असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू
तोडसाम यांच्या दोन्ही पत्नीमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना पुढे आली होती. या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी आमदारांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दिली आहे आणि तिला अटक करण्याची मागणी देखील लावून धरल्याने परत एकदा भाजप आमदार राजू तोडसाम हे चर्चेत आले. साहित्यिकांनी इतरांचे अश्रू पुसण्याचे काम करायचं असतं, परंतु आपल्या देशामध्ये वास्तववादी कोणी विचार मांडत नाही. खऱ्या अर्थाने ते विचार मांडण्याची गरज आहे. साहित्य हे परिवर्तनाचे माध्यम आहे आणि साहित्यातून शेवटच्या माणसाचा ओंकार खऱ्या अर्थाने प्रचलित झाला पाहिजे असे प्रतिपादन इतिहास संशोधक खांडगे यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता पहिल्या टप्प्यामध्ये 11 एप्रिल रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक काळामध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिली आहे. आपल्या विरोधात जाऊ नये, त्याचा आत्ताच बंदोबस्त करावा याच हेतूने स्वाभिमानी तालुका अध्यक्ष संजू परब यांची गाडी जाळण्यात आली. यामागे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा हात असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. दरम्यान दोषींवरती कारवाई करावी, अन्यथा लोकसभेचा प्रचार सोडून उपोषणाला बसेल असा इशारा राणे यांनी पोलिसांना दिलाय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भिवंडीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांना विरोध केला असतानाच भाजपने पाटलांना उमेदवारी दिली आहे. एकूणच आता भाजपच्या कपिल पाटील यांच्या प्रचारामध्ये शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं पुढील काळात औत्सुक्याचं ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे दिली आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर आता काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला होता. भारतीय जनता पार्टीचे बंडखोर नेते आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कोणत्या राजकीय पक्षामध्ये जाणार याबाबतची घोषणा 22 मार्चला करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मंगळवारी ते बोलत होते. लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळा विजयी झाले आहेत. त्याच जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.